hello friends today we are going to see our lecture number 3 on the topic of mechanical properties of fluid uh, fluid in previous lecture we see the uh, see the what is pressure what is atmospheric pressure and what is vacuum now today we are going to see what is absolute pressure and gross pre, uh, Gauss pressure let us start our lecture number 3 okay here we see some diagram expression of diagram consider a tank filled with a liquid water of density rho suppose a cylinder having horizontal base area cross section a and height h is imagined to be inside the tank here x1 minus x2 here h is equal to x1 minus x2 where x1 and x2 are the height measured from reference point

be the pressure of liquid at the point x1 x2 p1 and p2 he kai hai pressure of the liquid <coughs> at the point x1 and x2 respectively the liquid cylinder is under the action of following vertical forces a force due to weight of the water column अबाउ द सिलेंडर ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द टॉप सर्फेस ऑफ द सिलेंडर ओके म्हणजे काय टॉप ऑफ दाऊनवर्डला टॉप कडून डाउनवर्डला तो फोर्स अप्लाय करतो देअर फोर एफ वन इज इक्वल टू पी वन ए इक्वेशन नंबर वन बी फोर्स ड्यू टू वॉटर बिलो द सिलेंडर ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड ऑन द लोअर सर्फेस ऑफ द सिलेंडर ओके म्हणजे काय करत फोर्स ड्यू टू दी वॉटर बिलो दी सिलेंडर म्हणजे वॉटर जे आहे ते इकडून फोर्स लावतोय ओके कोणत्या साईड ना अपवर्ड म्हणजे गॅस कडे वरती डाऊनवर्ड सिलेंडर लावतोय वॉटर अपवर्ड लावतोय सो एफ टू इज इक्वल टू पी टू ए इक्वेशन नंबर टू वेट ऑफ द सिलेंडर लिक्विड सिलेंडर ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड ओके डब्ल्यू इज इक्वल टू एम जी बट We know m is equal to rho v since rho is equal to density is equal to m upon v where m of uh, m is equal to mass of liquid v is equal to volume of the cylinder and rho is equal to density of liquid. Therefore m is equal to rho a x1 minus x2 in bracket. Okay, whereas since v is equal to a into h. आता आपण एक्स वन अँड एक्स वन मायनस एक्स टू ओके का घेतलं तर ए एच हि तर आपल्याला समजा ए एच लिहिलं असतं तरी चाललं असतं थांबा जमलिंग नोको एम इज इक्वल टू रो ए एच आपण व्हीच्या ऐवजी ए एच घेतलं सो so, एच ची व्हॅल्यू परत पुट केली एक्स वन मायनस एक्स टू हा काय आला इक्वेशन नंबर फोर फोर्थ पॉइंट बघा ऍज द वॉटर इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम द फोर्स ऑन द सिलेंडर आर बॅले फोर द नेट फोर्स ऑन सिलेंडर इज झिरो काय आलं मग एफ वन प्लस एम जी मायनस एफ टू इज इक्वल टू झिरो देअर फोर एफ टू इज इक्वल टू एफ वन प्लस एम जी एफ वन काय केला एफ वन आणि एम जी एकत्र ठेवला आणि एफ टू या साईडला घेतला सो एफ टू इज इक्वल टू एफ वन प्लस एम जी हे आलं आपलं इक्वेशन नंबर फाईव्ह सबस्टिडिंग इक्वेशन वन टू थ्री फोर इन फाईव्ह ह्या इक्वेशनमध्ये मागचे जे जे इक्वेशन नंबर आहेत वन टू थ्री फोर वन काय आहे एफ वन इज इक्वल टू पी वन ए टू आहे एफ टू इज इक्वल टू पी टू ए थ्री काय आहे थ्री आहे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी फोर काय आहे आपलं एम इज इक्वल टू रो ए इन ब्रॅकेट एक्स वन मायनस एक्स टू हे कशामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे तर इक्वेशन नंबर फायव्ह मध्ये सो इक्वेशन नंबर फाईव्ह मध्ये हे सर्व चारही इक्वेशन सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळते आपल्याला बघा पी टी इज पी टू ए इज इक्वल टू पी वन ए प्लस रो ए जी इन ब्रॅकेट एक्स वन मायनस एक्स टू त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं सिम्प्लिफिकेशन कसं केलं रे एला ए कॅन्सल झाले सो पी टू इज इक्वल टू पी वन प्लस रो जी इन ब्रॅकेट एक्स वन मायनस एक्स टू हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर सिक्स देन इफ द टॉप ऑफ द सिलेंडर इज शिफ्टेड टू द सरफेस ऑफ द लिक्विड विच इज एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर देन ओके म्हणजे काय करणार आहे आता मगाची डायग्राम आपल्याला माहिती आहे तर ही समोर आहे ओके ही डायग्रॅम बघा आणि आता ही डायग्रॅम बघा ओके कंटेनर सेम आहे सिलेंडर शेप तो सेम सेम आहे फक्त काय केलाय तो आपण हा बिलो वॉटर आहे खालती आहे वॉटरच्या मध्ये आहे हा थोडासा वॉटरला पुढे वरती शिफ्ट केला म्हणजे अॅटमॉस्फिअरिक प्रेशरला त्याला टच केलाय ओके बघा इफ द टॉप ऑफ द सिलेंडर इज शिफ्टेड टू द सरफेस ऑफ द लिक्विड विच इज एक्सपोज टू अटमॉस्फिअर देन मग त्यानंतर काय घडणार आहे बघा पी वन इज इक्वल टू पी नॉट ओके आपलं मगाशी पी वन किती होतं बघितलेलं आहे आपण ओके पी वन इज इक्वल टू पी नॉट सो दॅट इज अॅक्मोट्स प्रेशर ॲट द सरफेस देअर फोर एक्स वन इज इक्वल टू झिरो झाला देन एक्स इज इक्वल टू मायनस एच ओके डेप्थ बिलो दी सरफेस अँड पी टू इज इक्वल टू पी सबस्टिटिन दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर सिक्स आपलं इक्वेशन नंबर सिक्स पी टू इज इक्वल टू पी वन प्लस रोज इ इन ब्रॅकेट एक्स वन मायनस एक्स टू हे आपलं इक्वेशन नंबर सिक्स आहे त्याच्यामध्ये काय केलं हे सबस्ट्यूट केलं काय केलं आणि त्यानंतर काय आलं आहे पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी ओके एच मीन्स हाईट रो मिन्स डेन्सिटी ऑफ वॉटर किंवा लिक्विड अँड जी मिन्स ग्रॅव्हिटी ओके इक्वेशन नंबर सेव्हन रिप्रेझेंट्स एक्सप्रेशन फॉर ऍब्स्युट प्रेशर पी ॲट ए डेप्थ डी बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड ओके बघा इथे समोर दिसतंय आपल्याला पुढचा पार्ट पार, पॉईंट बघूया ओके आता बघा पुढे काय आलंय चेंज ऑफ ॲटमॉस्फिरिक प्रेशर विथ हाईट ओके हाईट काय केलं आता मगाची डायग्राम आपण बघितली हा सिलेंडर इथं टच झाला होता आता हा सिलेंडर वरती आलाय म्हणजे काय आला, का आला एअरमध्ये आलाय आणि वॉटरच्या लेवलला त्याचं टच आहे similarly if the cylinder is above the liquid surface by a distance h then p2 is equal to p0 that is atmospheric pressure at the surface p1 is equal to p x1 is equal to h is equal to d ida upon h is equal to d depth x2 is equal to 0 and rho is equal to rho air okay means density of डेन्सिटी एयर मे आब्सिटरिंग दीज वैल्यूज इन इक्वेशन नंबर सिक्स पी इज इक्वल टू पी नॉट माइनस डी रो एयर जी ओके इक्वेशन नंबर एट इक्वेश्स एक्सप्रेशन फॉर एप्सुलूट प्रेशर पी एट ए हाइट एच इज इक्वल टू डी अबाउ द सर्फेस ऑफ द लिक्विड तो इक्वेशन नंबर एट का रिप्रेजेंट करते रहे एक्सप्रेशन फॉर एप्सुलूट प्रेशर पी एट ए हाइट एच is इक्वल टू डी अबाऊ दी सर्फेस ऑफ दी लिक्विड ओके आता ह्या इक्वेशन नंबरमध्ये आपण काय काय बघितलं तर तीन पार्ट बघितले एक बिलो डेप्त म्हणजे वॉटरच्या लेवलमध्ये आतमध्ये एक वॉटरच्या आतमध्ये पण ॲटमॉस्फिरिक सर्फेसला टच असलेलं आणि एक काय केलंय अबाउ म्हणजे वरती गेलंय ओके okay? सिलेंडर त्यानंतर आपण त्या तीन इक्वेशन पाहिलेले आहेत हे एक तीन इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे तीन डायग्रॅम त्याच्यावरून ॲट आप, प्रेशर ऑफ काढायचं आहे आपल्याला ओके देन गॉज प्रेशर ऍक्च्युली ह्या इक्वेशनमध्येच गॉज प्रेशर आहे फक्त मी ते सेपरेट करून सांगतोय म्हणजे जर नोट आली तर हे तुम्हाला लिहिता येईल तर गॉज प्रेशर म्हणजे काय रे तर टोटल प्रेशर पी ॲट डेप्ट एच बिलो द सरफेस ऑफ उफ लिक्विड ऍट रेस्ट विच इज ओपन टू ॲटमॉस्फिअर इज गिव्हन ॲज पी इज इक्वल टू पी ए plus h rho g p a means square the atmospheric pressure okay where p a is atmospheric pressure this show that the total pressure p is greater than atmospheric pressure by an amount of amount equal to h rho g third this excess of pressure at depth h in liquid is called gauss pressure okay the excess of pressure at depth h in liquid is called gauss pressure okay? म्हणजे पी काय आलं रे आपलं रेग्युलर प्रेशर देन पी ए ॲटमॉस्फिरिक प्रेशर यातला डिफरन्स काय आला इज इक्वल टू एच रोजी याला आपण काय म्हणणार आहे गॉज प्रेशर द गॉज प्रेशर ॲट ए पॉइंट इन द डिफरन्स बिटवीन द ॲप्स्युल्युट प्रेशर अँड अॅटमॉस्फिरिक प्रेशर ऍप्स्युल्युट प्रेशर आणि अॅटमॉस्फेरिक प्रेशर यामधला डिफरन्स हा आपल्याला काय करतो गॉज प्रेशर देतो ओके ग्रॉस प्रेशर म्हणजे समजलेलं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे समजलेला आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या तीन डायग्राम आपण आता एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित ड्रॉ करून त्याची नोट तयार करून घरी त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आजचं लेक्चर आपण आता था इथेच थांबवतोय याच्या पुढील पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया थँक्यू